नमस्कार, पोळ्या प्रुडंट खोबरो. दारी रांगोळी विश्वासाची, तेजस्वी पणती समाधानाची, सदैव राहो साथ लक्ष्मीची. आपण सर्वांना शुभ दीपावली. जीपी पारसिक सहकारी बँक लिमिटेड. मायनिंग सुरू करून अध्यादेशात मोदी सरकारचे अलिखित नयकारान खवदळ. मायनिंग फ्रंट राजकीय विरोधक बाजवाले म्हणतात सरकारान वास्तुस्थिती लोकां मुखार करची स्पष्ट. अलवारा जमनीचो दावो करून अर्जाची मुदत तत्वता वर्षान वाढली, मात स्क्वेअर मेत्राची रेट देवपाची सध्या तरी तयारी ना. मंत्री म्हणता रेट मायज ना, तरी विचार करून हरकत ना. पक्षाची वाट लायली म्हणून बीजेपीच्या वजनदार असंतुष्टांचो विनायक निखळावंक नेट, मात बीजेपीतल्या असंतोषाचेर श्रीपाद भाऊचे नो कमेंट्स. भाऊ म्हणतात नेतृत्व बदल मात चुकपाचे ना. फातोड्डे एफसी गोवा दिल्ली मॅची उपरांत प्रेझेंटेशना वेळार केस्तवा. पोलीस आणि एफसी गोवाच्या फॅन्साचे पेटले, पोलिसांचे हात घालो म्हणून FIR. एकलो ऑस्पिसियोत. आणि एफसी गोवाच्या डिफेन्सात जाय बरीच तंत्रिक सुधारणा. दिल्ली आर्ट डिफेन्स विस्कळीत, मंदार फुडे खेळटा बरो म्हणता प्रुडंटाचो फुटबॉल एक्सपर्ट फ्रान्सिस डिसोजा. गोयचे मायनिंग सुरू करूक अध्यादेशाक मोदी सरकाराचे अलिखित न्हयकारान खवदळ. मोदी सरकार अध्यादेश काढूक आणि MMDR कायद्यात दुरुस्तीक तयार ना जाल्यार सरकाराचे युती पक्षांनी खंय सरकाराचो तेको काढचो. गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटाचे वांगडी शुक्रारा सभापती प्रमोद सावंताक मेळ्ळे. सुदीन आणि विजयाकूय मेळपाचे आसात. अध्यादेश काढून गोयात मायनिंग सुरू करपाची फायल दिल्ली कितलो तेपूत झाली अटॉर्नी जनरलाच्या कचेरेत कुसता. सरकार आणि अधिकारी ती फुडे धुकलूंक सोदिना म्हणून प्रुडंटान बुधवारा रिपोर्ट एक्सपोजे केल्लो. नॅशनल मिडिया रिपोर्टातल्यानूय ही गजाल क्लियर झाली. बीजेपी सरकारान झाकून दवरिल्लो कोमो उक्तो जाल्ल्यान खवदळ. आम्ही सगळे त्याला मेळपाक गेलो हो जो कन्फ्युजन क्रिएट झाला असा. आणि आम्ही जे अमेंडमेंट मागला MRDA आणि गोवा दमन अँड दीव कन्सेशन एव्होल्युशन ऍक्ट 1987, ते अमेंडमेंटाची प्रोसेस तुम्ही कंप्लीट करपाक जाय. गरज पडली जाल्यार आमचे डेलिगेशनात आणि जे गोयचे खासदार असतात, मिनिस्टर असा आणि मायनिंग डिपेंडंटचे एरियनचे आमदार असतात, त्यांच्या सगळ्यांचे एक डेलिगेशन तुवें दिल्ली व्हरून हो विषय क्लियर करपाक जाय. लॉ मिनिस्टर किंवा प्रायम मिनिस्टर कोणाकडे असा त्याच्या कडेन डिस्कशन करून हो इश्यू सॉर्ट आउट करतो असे म्हणून आम्ही रिक्वेस्ट. ताणें रिप्लाय सांगला की बाबा आम्ही एक मिटींग फुडल्या आठवड्यांत दिल्ली अरेंज करपाची प्रयत्न करतो. आम्ही त्यांच्या कडेन स्टेक होल्डरा कडेन उलोवन ते कसे हे असतात पण त्यांचे त्याप्रमाणे उलोवन आम्ही फुडल्या आठवड्यात किती तुम्हाला सांगता. आमचा प्रोसेस आम्ही क्लियर केला असा. आम्ही जे पहिली पासून ठरलेले असा की आज आम्ही हांगा मेळ्या सोमारा चढ करून आम्ही सारदे हो आमचा गोवा फॉरवर्डचं सरदेसाय असा त्याच्याकडे आणि सुदिनाकडे आयदरवे दोघांकडे कोणाकडे तरी एकडे वयतले आणि मंगळारा एकट्याकडे वयतले. आणि आम्ही सगळं त्यांना रिक्वेस्ट करतो की बाबा हे मायनिंग जर गोयचं सुरू जायना जाल्यार तुमची पार्टी म्हणून तुम्ही आमकां सपोर्ट करते की ना. जर सपोर्ट करतले आणि सरकार जर केंद्र सरकार आणि स्टेट गव्हर्नमेंटान ऑलरेडी प्रपोजल आपलं स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट अजून काय करिना. गव्हर्नमेंट तुमचेच असा, तुम्ही सपोर्टिंग गव्हर्नमेंट आहात. तुम्ही जर त्याचे प्रेशर करिना जाल्यार तुम्ही सरळ सांगात हो जर विषय सॉर्ट आउट जायना जाल्यार आम्ही सरकाराचं पाठिंबो काढून घेतले. असे जोपर्यंत तुम्ही सांगनात तोपर्यंत प्रेशर डेव्हलप जावचो ना. आणि तुमकां जर असे दिसता की तुमचे वर्क लोक तुमच्यावर रावपाक जाय, पार्टीवर रावपाक जाय, तुम्ही हे डिसिजन घेवपाक हे आम्ही त्यांना कन्वे करतो. राष्ट्रवादी म्हणता ह्या सरकारान इतलो तेप गोयकारांक पिशेच केल्यात, आताय पिशे करपूच चालला. तुमचो गव्हर्नमेंट आहा सेंट्रलान, आयज तुमकडे कितें आमकां गोंयांत कितें करूंक जायना. आता हेजेर उलयताले कितें वेदर गव्हर्नमेंट इज एफिशियंट. जे फायनली जे सगळे मायन डिपेंडंट कोण आहाय तेणी लास्टा तुमकडे मागले सेंट्रलाक वस आनी ऑर्डिनन्स घ्या, ऑर्डिनन्स काडा. आयज ऑर्डिनन्साचे देखून कितें परिस्थिती रिजेक्ट केली खबर. सो ही परिस्थिती हे भशेन गोंय तर जाली जाल्यार फुडले दीस बरे येतले ते कांयच पावना. पण एका जबाबदारी म्हणटा तो जो आयज गव्हर्नमेंट आहा हे गव्हर्नमेंटान करपाचे. सगळ्यांनी एश्युरन्स दिला मरे, जे सगळ्यांनी एश्युरन्स दिला की आम्ही मायनिंग स्टार्ट करतले म्हणून, पण कांयच ना. आणि हो फ्युचर म्हाका दिसना हे भाशेन आयज जो गव्हर्नमेंट आहा गव्हर्नमेंटान इल्लोसो प्रयत्न करपाक जाय, त्रास काडपाक जाय. आनी लोकांक जेन्ना सांगता आसतना लोकांक सारखे सांगपाक जाय वेदर मायनिंग स्टार्ट जातले जावचे ना.
मायनिंग पीपल्स फ्रंट आणि बार्जवाल्यांकूय हे रिपोर्टाचो शॉक. गोय सरकारान खऱ्या खोटे घेऊन लोकांक फुडो करचो म्हणून बार्जवाले मागतात. I'm shocked to see the news what is carried out by the local newspapers regarding rejection of ordinance by the center. The Goa government has to give clarification to the stakeholders on this issue. An amendment to the MMDR Act 1987 is the only solution left for early resumption of mining issue. गोयचे खासदार मंत्री इतलो तेप झाले आणि अजूनही गोयकारांक हेच सांगित असत. मायनिंगेचे चलता न्ही अजूनही काही सेंटरचे तुमच्या परत सगळे सेंटर प्रयत्नशील असा आणि एक 15 दिवस भीतर ह्या निर्णय जातलो पॉझिटिव्ह जातलो अशी आशा करूया. लोकसभा वेचणुके मेरेन मायनिंगाचो दिल्लीत झाकून दवरिल्लो कोमो थंयच्या मिडियान एक्सपोज केलो जाल्यार गोयात मुख्यमंत्री पर्रीकार जाता नजो करून मायनिंग जाळवणदारांच्यो बसका घेऊन फक्त हवा करता. मात पर्रीकाराच्या पत्रांक दिल्लीतल्यान हयकारूय ना आनी न्हयकारूय ना. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. आलवारा जमनीचो दावो करूंक अर्जाची मुजत तत्वता वर्सान वाडयली. रेव्हन्यू मंत्री रोहनान मंत्रालयात मिडिया मुखार सांजे घोषणा केली. 70 लोकांक आलवारा कायद्यात केल्ले दुरुस्ती खाला अर्ज करूंक वेळ दिवचो. स्क्वेअर मेत्राक थारायिल्लो 5 रुपया रेट देऊन 1 रुपया करचो म्हूण वाळपयचो मंत्री आमदार विश्वजीत राणे सकाळी 70 पंच सरपंच नगरसेवक झेडपीक घेऊन मंत्र्याक मेळिल्लो. अलवारा जमनीचे मालकी फर्मालदादी आणि जमनीच्या दरात सूट मेळची म्हणून 70 लोकांचे आमदार मंत्र्यांक घेऊन रेव्हन्यू खात्याचेर दबाव तंत्र चालला. 70 पंचायतींचे सरपंच वाळपयचे नगरसेवक पंच आणि झेडपी विश्वजिताक घेऊन मंत्र्याक मेळून परवरे मंत्रालयात पावले. 70 जयंतीचे मनात वेगवेगळे विषय आले असा आणि मला खात्री आहे की सरकारने जे पावलं घेतल्या की अलवारा जमनीचा इश्यू रिझॉल्व करपाक मला खात्री आहे की याच सरकारच्या माध्यमातल्या तो इश्यू रिझॉल्व जातो. पण काही लोक असे बी हा जे लोकांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांक मला ते टीका करतात की मला कायदो माहिती ना. हा कायदो पास करताना थंय आशिल्लो. पण किती असतं जे नोटिफाय करतात काही कायदे काहीतरी दुरुस्ती करण्याची गरज असतं. आणि मला तरी दिसतं की 5 रुपयाचा रेट जो राहिला आमचा प्रयत्न असतो की रेव्हन्यू मिनिस्टर कडल्यान श्री गवटे कडल्यान ते 5 रुपयाचा 1 रुपये करचो. आणि आम्ही आज विनंती केल्यान आमकां त्यांनी अश्युरन्स दिले असा की टायम मुद्दत वाढयतले म्हणजे आमच्या लोकांनी फक्त वचून ते ॲप्लिकेशन करपाचे मागीर बाकीचे कामं जाऊ. शुक्रारा सकाळी विश्वजितान निवेदन दिल्या उपरांत रोकडेच सांजे रोहनान अलवाराच्या अर्जा खातीर मुजत वर्सान वाढोवपाची घोषणा केली. मात रेटींचेर तो कांयच उलोवंक ना. तांकां एक्सटेंशन ऑफ टायम जाय टू एप्लाय फॉर देयर पर्टिक्युलर रायट्स अंडर अलवारा अंडर डिक्री 3602 डेटेड 1911-1917. सो ही करता आसतना आज सरकारान ताजेर एक इन प्रिंसिपल निर्णय घेतला की ही मुद्दत आनी एक वर्सान वाडयतले. समज हाका समज असेंब्ली जाय पडटा आनी हाका वेळ लागता. प्रेजेंटली देर इज अ प्रोविजन इन द एक्ट विच इज अंडर सेक्शन 37A जातून ऑलरेडी सरकाराक पावर आसा टू दॅट ही मे डायरेक्ट द गव्हर्मेंट मे डायरेक्ट द कलेक्टर टू एंटरटेन द ॲप्लिकेशन मेड बियॉइंड द सेट पिरियड ऑफ 6 मंथ्स इफ इट इज सॅटिस्फाईड दॅट द ॲप्लिकंट कुड नॉट मेक ॲप्लिकेशन विदिन द सेट पिरियड फॉर द रिझन्स बियॉइंड हिज कंट्रोल. स्क्वेअर मेत्राक 5 रुपया रेटीचेर चर्चा करूंक हरकत ना. मात 5 रुपया रेट तशी कमीच आणि सारखी असा म्हणून रोहन उलयला. आणि रेटीच्या बाबतीत जो असा मुद्दो तो एखादी परत आम्ही चर्चेक वरत. बट मला दिसता ही रेट जी 5 रुपयाची काढिली वॉज द मिनिमम रेट ज्या मनशाची स्वतःची जमीन ताका अजून पर्यंत मेळना हक ते मेळपा खातीर 5 रुपया पर स्क्वेअर मीटर तातून पे करपाक मुद्दत 2 वर्सां इज अ जस्टिफाईड रेट फॉर पीपल टू हॅव अ ओनरशीप ऑफ अ लँड विच दे डोंट हॅव टुडे. म्हणजे आज जी मालकी ना ती मालकी करपाक 1971 रेट ॲप्लिकेबल केला आयची नाही. म्हणजे मंत्र्याच्या भेटी उपरांत आलवाराच्या फर्मालदादीत लोकांच्या पदरात मुजत वाढून पडटली इतले निश्चित. मात रेटीचे कांयच धड ना. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. पक्षाची वाट लायली म्हणून बीजेपीचे वजनदार असंतुष्टांनी विनयाक निखावक नेट धरला. मात श्रीपाद भाऊ बीजेपीतल्यान असंतोषाचेर कांयच उलोवंक सोदिना. पक्षातले प्रस्न सोडूंक खंय तो यत्न करतलो. मुख्यमंत्री भलायकी बरी नासतना काम करता. नेतृत्व बदल चुकना इतलीच भाऊची जाप. 4थी आंतरराष्ट्रीय योग परिषद गोंयांत जाता. परिषदेची कार्यावळ जाहीर करतना मिडियाचे प्रस्नाक भाऊच्यो ह्यो जापो. 4थी योग परिषद गोंयांत 13 नोव्हेंबर सावन जाता. उक्तावण श्री श्री रविशंकर करतलो. 35-40 देशातले प्रतिनिधी येतले.
नोव्हेंबरात जाता गोयात जाता आणि ही सगळी कॉन्फरन्स आम्ही जवळ दिल्लीत घेतलेली. ह्या वेळा म्हटलं की हे गोयात कित्याक जावचे नाही, त्यामुळे सगळे एग्री झाले आणि ती इंटरनॅशनल कॉन्फरन्स योगा आम्ही गोयात दौरलेली असा. आणि ही 12 आणि 13 ह्या 2 दिवसांत ही कॉन्फरन्स जातली. तातूंच्यान कमीत कमी 50 देशांच्यान प्रतिनिधी येतले आणि एकूण प्रतिनिधीची संख्या ही 1000च्या आसपास असलेली. आणि ही कॉन्फरन्स कला अकादमी गोयात जातली. वर्सां साधारण जमिनीचे काही मातशे हे आशिल्ले, ते सुटपापर्यंत इल्लोसो वेळ झाला. पण ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा योगा अँड नॅचरोपॅथीचे हे जे हा आज आम्ही सुरुवात करतात. जवळजवळ 13 तारखेक सकाळी 10:30 वरांचेर हाजो आम्ही फाउंडेशन स्टोन घालतले आणि त्याच्या नंतर इन्स्टिट्यूटचे काम लगेच चालू जातले. त्याचे टेंडर ऑलरेडी झाले असा. कॉन्फरन्स में जो उद्घाटन समारंभ में जो माननीय मंत्री जी ने कहा, हमारा श्री श्री रविशंकर जी भी आ रहे हैं, डॉक्टर एच आर नागेंद्र जी और हमसा जयदेव जी बॉम्बे से आ रहे हैं. काँग्रेस इथल्या दोघा आमदारांक घेत सावन बीजेपी सध्या पेटला. भाऊचे मत नित्या भाषेन नो कमेंट्स. विषय जो असा हो विषय हे जाता, आम्ही विषय सोडवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी पार्टी कशा पद्धतीने वगैरे चालले तुम्ही सगळे जाणत आणि त्यामुळे हे जाता ते बरोबर जायना. कोणाची चूक आहे महत्त्वाचे ना, परंतु तर सेटल जातले नो प्रॉब्लेम. म्हणजे हाजे बरोबर आहात हाजे बरोबर असं प्रश्नच ना. आमकां जे पार्टी म्हणून सगळ्यांक परत एकदा उभे राहूं जाय. कलेक्टिव्ह मीटिंग कलेक्टिव्ह मीटिंग बीन घेतले सगळे डिफरंट तले एमपी या ते सगळे प्रयत्न आता साधारण हो सगळे मिटले काय. कोण पुढाकाराचो प्रश्न ना. शेवटी भितरलेच घरातले लोक असा काही समजूतदारपणे आणि त्यांचे समजून घातले. डेफिनेटली म्हणजे काम प्रयत्न चालू असा. इसका उसका कोई संबंध नाही. तो अलग उसकी पार्टी अलग आहे, उसका ये विचार अलग विचार आहे. पार्टी की इसमें उनके साथ कुछ ये करना कुछ संभव नाही आहे. मुख्यमंत्र्याच्या शीखपणाचेर भाऊ उलयलो. चेंज तो आज ना कल करना ही पड़ेगा. अरे ये तो इसे रिक्वायरमेंट, क्योंकि आप जानते हैं, आप तो जानते हैं भले बात है कि चीफ मिनिस्टर की तबीयत ऐसी कुछ ठीक नहीं है, नहीं है तो भी वो कुछ अच्छा काम, तो भी ऐसी स्थिति में वो काम करते. तो आज ना कल तो जो प्रुडंटा खातीर सीनियर रिपोर्टर महेश गाडी आणि ओमकार फळारी. फातोड्या राती FC गोवा दिल्ली मॅची उपरांत प्रेजेंटेशना वेळार केस्तावा. FC गोवा फॅन्स आणि सिव्हील ड्रेसात आशिल्ल्या पुलिसांचे वाजले आणि प्रकरण केस्तावाचेर पडले. 20 वर्सांच्या लेस्ली डिसोजा म्हणटा ताका मार लागला, ताका हॉस्पिसियोत घातलो. पुलीस म्हणटा लेस्लीन खंय तांचेर हात घातलो, ताचेर FIR जाला. अटक केल्या त्याच्या आवय बापायक रातोरात जामीनूय मेळ्ळो. That brings us to the end of the presentation ceremony. Thank you. He got? Are you did clap? No. सगळ्या देवान आम्ही फोटो काढया म्हणून सांगले आणि फोटो काढता तिंगा था एकूत आम्ही एक क्लिक केलेलो. काढता तिंगा था एकलो यंग भुरगो येयलो तिंगासून सेक्युरिटी आणि आमकां सांगूंक लागलो किदें चला तुम्ही जस्ट स्टार्टेड टू चेस अस लायक चलात चलात म्हणूंक लागलो आमकां. सो आम्ही तेजे फकाणां केले. अरे बाबा आम्ही फोटो काढटा आनी कित्याक वस म्हणटाय तूं आमकां. आं आमी फोटो काढटा हांगासर आनी तूं आमकां धांवडयताय तो वयर पळय रा खंय स्टेडियम भरलेलो आहा. सो कितलो लोक आहा वयर सकला पळय रे कितलो लोक आहा. आमकांच कित्याक धुवताय म्हणटा. ना ना वयतलो आपूण मागीर वयतलो मागीर केन्ना काय म्हणलें. आमी हे पळय 5 मिनटां हाडलीं म्हणलें आमकां लागतलीं हालीं फोटो काडपाक व्हडलेशें कांय ना म्हणलें तितून. मागीर काडलें आनीक हो चड शाणपणां सांगूंक लागलो.
तो कोण एकलो मिशांकार येयलो थिंगासो सेक्युरिटी तो सिव्हील हितून आलेलो तो आमकां खबर ना तो पोलीस म्हणून आम्ही सांगले ना आम्ही वसो ना किती झाले किती करतलो तू हे म्हणले आम्ही ओके इतलेच आम्ही बॅड वर्ड्स बीन त्यांना कायच देऊ ना ओके तो आम्ही वस ना म्हणला म्हण गेट लॉस हांगरसून सारखं चलत रावला तिथल्याकसून गेट लॉस करीत हा कित्याक गेट लॉस काय म्हणले तू गेट लॉस म्हणले हांवें ताका सांगता थिंगात हा म्हाका पुश केले आनी म्हाका हांगासर दोयाक म्हाजे मार भोला हांगासर तेणें म्हाका हें केलें मारलें हांगासर तेन्ना म्हाजो भुरग्यान तें पयलें लॅस्टरान ओके लॅस्टरान वचून इचारलें लॅस्टराचेर तेणें तापट मारलें सो नॅचुरली म्हाजो भुरगो ताका मारतलोच आं आपणाच्या मामाक मारता म्हणून नॅचुरली दुसरो भुरगो तुका मारतलोच न्हू कोण ओगी रावचो ना आनी आमी नको ते पुलीस म्हणून आमकां मागीर कळ्ळां ते पुलीस म्हणून ना त्या ड्रेसान आसलो म्हाजो भुरगो ताका केन्ना हात लावचो ना आसलो मागीर तेणी कितें केलें मारना फुडें म्हाज्या भुरग्याक तेणी खूब मारलो आमकां सगळ्यांक मारीत तेणेन स्टेडियमाच्या भितर तीं घेवन गेले आमकां लेडिसांक बाद तेणेन आपोवन येला PSI पळय हा तांच्यांनी सगळ्यांनी आपोवन येला लेडिसांक आनी लेडिसांनी म्हाका मारला लॅस्टराची कंडिशन खूप बॅड आहा ताका टर्न पासून जावंक जायना तुम्ही पळयात वचून ताका हांगा मोटी मारून मारून तेजी हे वळण पासून सुजयला तेणी भुरग्याशीन हे भाशेन ते झगडला तेणेन 20 जाणांनी मेळून माझ्या भुरग्याक मारला मॅच जातकच कांय FC गोवाचे फॅन फोटो काढले तेन्ना जे पुलीस सिव्हील ड्रेसान आसले तांचे मध्ये आणि तांचे दोनूय हेजे मध्ये वाद झाला आणि झगडी झाली तातूंत लॅस्टर सध्याक हॉस्पिटलांत ॲडमिट आसा पुलिसेचे सांगल्या प्रमाणे कांय पुलिसूय इंजर्ड झाले फुडली चौकशी चालू आसा मडगांवच्यान प्रुडंट मिडिया खातीर सावे डायस दिल्ली डायनामोज हल्ले खरे मात FC गोवाचे डिफेन्सातली फ्राकेज एक्सपोज केली FC गोवाचे डिफेंडर दिल्ली डायनामोजाच्या प्लेयरांचे सारखे स्पेस मार्किंग करिनाशिल्ले असे प्रुडंटाचो फुटबॉल एक्सपर्ट फ्रांसिस डिसोजा म्हणटा मंदार खरो आणि बरो विंगर ताका लेफ्ट बॅक खेळिल्ल्यान ते वटेन खेळ बाबत झालो हातूंत मंदाराची कांयच चूक ना म्हूण फ्रांसिस म्हणटा प्रुडंटाचे सिंपली खेळामाळेंत फ्रांसिसाचे विश्लेशण FC गोवा कोच सर्जियो लॉबेराच्या म्हणण्या प्रमाण ब्रेस्तारा दिल्ली डायनामोजूय बऱ्यापैकी खेळ्ळे आणि दोनूय पंगडांक जैताची संद आशिल्ली पूण महत्वाचे खीण FC गोवान जिखले आणि मॅचींत जैत जोडले असे लॉबेरान पोस्ट मॅच पत्रकार बसकेत सांगले जरी हे जैत FC गोवाक मेळ्ळे तरी डिफेन्सातले विकनेस कोणाकूच दिसले बगर उरूंक ना आदलो इंटरनॅशनल स्ट्रायकर आणि प्रुडंटाचो फुटबॉल एक्सपर्ट फ्रांसिस डिसोजान डिफेन्सातली तंत्रिकी चूक दाखयली There were three players in and around one player right. and Bikramjit was totally flow I mean there was no space marking there was man to man marking but there was no space marking you didn't have a player with an opponent player you had two players or numerical 3 versus 1 मंदाराक डिफेंडर म्हणून ब्लेम करप चुकीचे असे फ्रांसिसाक दिसता the left wing defenders Mandar and Ali you know the both this flank was the weakest link in the Absolutely. In the defense right and that matters a lot although there was a late change by Lobera so yeah you can't blame Mandar for those defensive problems because I think yesterday he proved how good he can get in the midfield and in the attack by providing yes. those two passes for the goals Absolutely. So to a certain extent Mandar has delivered as far as his original position is concerned bureau report prudent हे बुलेटिन हांगा सोपता ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ॲप ट्विटर फेसबूक आणि प्रुडंट वेबसायटीचे लाईव्ह मेळटात प्रुडंटाक फॉलो करीत रावात नमस्कार